माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना बायणा भागातून समोर आली आहे. एका फ्लॅट समोर कचरा कुंडीत मृत अर्भक सापडलाय. जगभरात महिला यशाची उड्डाणावर उड्डाणं घेत असताना समाज आणखीही जुन्या मानसिकतेत अडकून पडलाय. दक्षिण गोव्यातील बायणा भागातून मानवी मनाला हदरवून सोडणारी एक घटना समोर येते. बायणा येथील एका निवासी इमारतीमध्ये असलेल्या फ्लॅटच्या कचरा कुंडीत बुधवारी मृत अर्भक सापडलाय. त्यामुळे परिसर हदरून गेलाय. मृत अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचकृषीत पसरली. अज्ञाताच्या असंवेदनशील कृत्यानं सारे जण हळहळले. मिळालेल्या माहितीनुसार बायणातील एका निवासी वसाहतीत सकाळी कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं मृत अर्भक सापडलं. मृत अर्भक पाहून भांबावलेल्या कर्मचाऱ्यानं या प्रकाराविषयी संबंधित फ्लॅटच्या मालकाला प्रश्न केला असता त्या प्रकाराशी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यानं मुरगाव नगरपालिकेला याविषयी तातडीनं माहिती दिली. नगरपालिकेनं त्वरित या प्रकाराविषयी वास्को पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच वास्को पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी फ्लॅट मालकाशी चौकशी केली. चौकशी दरम्यान फ्लॅट मालकानं त्यांचा या घटनेशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अज्ञातानं मृत अर्भक कचरा कुंडीत टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जो जो कोणाचा एक्सिडेंट झाला पण मला फोन केला त्या प्रवासान धावून येला ना पण हांगा खूप गेला व्हडलें काय तर ते दिसूंक ना म्हाका. हांगा जे जो कोण ते डॅड धाकटे बेबी कोण गावला पळय डस्टबिनान ते कोणाचे काम आयडेंटिफाय करून गावना. डस्टबीन त्यांच्यानी कोण तो लोकल मनीस राजू म्हणटा त्याच्या घराच्या बाहेर डस्टबीन असलेले आणि ते डस्टबिनान खंय तरी दोन आणि गार्बेज कलेक्टर जेव्हा तिने चेक केलं पण त्यांना ती भियाली आणि भिवून त्यांनी ते डस्टबिनान घरात भीतर दोरले. विदीन नो टाईम आम्ही थंय पावले ॲक्च्युली. पण हे जे कोणी केला पण हे कृत्य केला पण वाईट कृत्य केलेलं असा हे असे कोणी करपचे न्हू. म्हणजे गर्भ आपली कूड काढून अशी डस्टबिनान उडयता पण व्हेरी बॅड. आणि समज हे ते ह्या जे कोणाच्या दारात मेळा पण समज त्यांच्यानी केला तर त्यांना शिक्षा मिळपूक जाय. आणि समज त्यांच्यानी करूंक ना जे कोणी हे केलेले असा पण त्याला खंयसर तरी आम्ही समज पोहोक पवना त्या देवान तरी पळोवपाक जाय. कित्याक असले करप्ट कृत्य एकदम वाईट कृत्य केलेले असा. आयज हे कोण ऐकल्या पण आख्खे लोक हांगा जमलेले असा कोणी केला पण ते वाईट केला. आणि तुम्ही सांगू सोदता हे समज आयज आणि एक गजल आयली की धाकटे बेबी जिते बेबी डस्टबिनान सोडतात हे सगळे बॅड मेसेज वयता. हांकां खंय तरी बरी शिक्षा पडपाक जाय. पण हांगा आमचे पुलीस टायमाचेर पावलेले आहा आणि तेंचे इन्वेस्टिगेशन चालू आसा. आणि आमचो मुरगावचो एमएलए सुद्धा हांगा पावलेलो आसा. तेणी सुद्धा त्या पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिला की कितें आहा जाता ते बेगीन डस्टबीन इधर रखा हुआ था. जैसे फायदा फर्स्ट में बच्चा निकला उसको बड़ा वाला बेटी है. मैं उसको बुलाया दो बार बुलाया नहीं आया तीसरा बार बुलाया तो आया वो तो बोला कि बोले से किसका डस्टबिन है तो बोला मेरा डस्टबिन. कहीं बच्चा किस कहाँ से आया इसमें तो बोला कि मालूम नहीं. तो मैं बोला मैं फ़ोन करता हूँ मैं अपना सुपरवाइजर को. तो बच्चा लिया तुरंत अंदर में भाग गया. नहीं अभी कितना बजे हुआ है सुबह? 12 बजे. 12 बजे में वो पहला तुम जब इधर कचरा लेने को आया तो इधर कचरे में बच्चा था. हाँ कचरे में बच्चा था. जब तुम उसको पूछा वो वापस लेके भाग गया. खारा मैं बच्चा का डबल पोथी में था. हाँ उसको खारा तो बच्चा निकला उसमें से. हाँ उसको 5 मिनट में देखा रहा जिंदा है कि मरा है. लेकिन हाँ। देखा मरा हुआ है तब उसको दरवाजा बजाया. तो बजाया तो मैं पूछा ये बच्चा किसका है कि डस्टबिन? तो बोला मेरा है. बच्चा किधर से आया? तो बोला मालूम नहीं. तो ठीक है मालूम नहीं तो मैं फ़ोन करता. तो बोला क्या से ठीक है मैं ऐसे फ़ोन गया कि डस्टबिन लेके भाग गया वो अंदर में. बाद में तो पुलिस को बुलाया. मैं जाके सुपरवाइजर को फोन बुलाया तो बोले कि ऐसा ऐसा बात है चलिए इसलिए लोग आया. धाकटे भुरग्यांक कोणें तरी गार्बेजीन उगड्या डस्टबिनान उगडयला म्हणून पूण ते मुद्दाम पळोवपाक येयले. आनी जेन्ना हांव ते ओनरा कडेन ते घोवा कडेन बायलां कडेन आनी तुमच्या भुरग्यां कडेन उलयलो जाल्यार इतले दिसून येयले कितें ती जी डस्टबीन ते रातचे भायर दवरता पळय ते डस्टबिनान कोणें तरी हाडून एक भुरगे धाकटेशे भुरग्याक ते डस्टबिनान घातला म्हणून. आनी जेन्ना सकाळीं आमचो जेन्ना म्युनिसिपालिटीचो जेन्ना वॉकर येयलो आनी जेन्ना तो गार्बेज आसा तो सेग्रिगेट करतालो पळय तेन्ना ताका ते भितर दिसले. दिसल्या कारणान तेणें ते फॅमिलीक सांगलें कितें हेज्या भितर हो धाकटो भुरगो तुमी कसो उडयला काय म्हणून आपूण पुलिसांक सांगता म्हणून. सो तेंचे एक धाकटे अशे चेडूं आसलेले जे 5 वर्सांचे ताका ते कोण आपले डस्टबीन म्हणून तेणें काडलें आनी तेणें भितर येयले डस्टबीन. सो अशें तेंच्यानी आमकां सांगलेलें आसा. सो आतां तेजें इन्वेस्टिगेशन चालू आसा. सो तेजें कितें इन्वेस्टिगेशन कितें फॅक्ट आसा तें पुलिसांनी म्हाका दिसता कितें फायंड आवट करपाचें आसा. बट एक वायट गजाल घडलेली आसा.
बाबा एक धाकटेशा भुरग्याक डस्टबिनान उडयला कोणेन केला तर म्हाका खंय तरी दिसता की एक वायट गजाल अशें जावंक जायना. कित्याक एक भुरगें धाकटेशें जें जल्माक येयलेलें तेचें आयज मरण जालें तें ताका डस्टबिनान उडयलें म्हणून सो एक वायट गजाल. सो म्हाका दिसता कितें पुलीस आमचे सक्षम आसा, पुलीस सगळे हांगा सायटीचेर आसा, ते म्हाका दिसता फायंड आवट करतले. बट ते फॅमिलीन जें सांगलां तें हांवें तुमच्या फुड्यान सांगलेलें आसा, बट हें फॅक्च्युअल फॅमिली म्हणटा हेजे भितर आमकां कांय ना, फक्त ती भियालेली आसा आनी त्या धाकट्या भुरग्याक, त्या धाकट्या भुरग्याकूय कांय खबर ना, आपलें डस्टबीन म्हणून तेणें आयलें आनी घरान भितर दवरलें, तें तेणें पुलिसाक हाडटा म्हणून. सो ते खंय तरी भियालेले आसलेले. सो हो फॅक्च्युअल तेंच्यांनी सांगलेलो आसा की हांवें तुमचे फुडें घेतलो. दरम्यान हे अर्भक कचरा कुंडीत कुणी आणलं आणि का फेकलं असावं याविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अर्भक कुणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.